नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता पाचवी गणित विषयातील चित्रालेख या पाठाविषयी माहिती मांडणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपण मोबाईलचा वापर करतो. हा मोबाईलचा वापर करत असताना त्यामध्ये आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे ॲप आपण वापरतो. या ॲपमधून आपण एकमेकांना संदेश पाठवतो. त्यामध्ये आपण वाढदिवस असेल तर केकचा आपण फोटो पाठवतो. त्याच्यानंतर कोणाचं अभिनंदन करायचं असेल तर आपण एखादं मुलाचं आपण चित्र पाठवतो. त्याचप्रमाणे गणितामध्येही संख्येच्या ऐवजी चित्राचा वापर केला जातो. म्हणजेच काही ठिकाणी संख्या घेण्याच्या ऐवजी चित्राचा वापर होतो. चित्रालेख म्हणजेच काय ते आपण आता पाहू. व्यवहारात एखाद्या बाबी संबंधी संख्येच्या रूपात माहिती गोळा केली जाते आणि ती माहिती समजून घेतली जाते. या माहितीवरून आपल्याला त्या घटकाची तुलना करणे सोपे जाते. अशा प्रकारे गोळा केलेल्या माहितीवरून चित्ररूप तयार होतो, त्याला चित्रालेख असे